सांगलीतील राजर्षी शाहू महाराज मार्गाला खड्डे पाडण्याचं ग्रहण लागलेलं आहे. या मार्गावर तिसऱ्यांदा खड्डा पडल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत आणि त्यामुळे या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावं या मागणीसाठी आज दलित महासंघ उत्तम मोहिते गटाच्या वतीनं खड्ड्यात बसून निदर्शने करण्यात आली. सांगलीत राजर्षी शाहू महाराज मार्ग 100 फुटी रस्त्यावर वारंवार भगदाड खड्डे पडत आहेत. काही दिवसांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून या रस्त्याचं काम करण्यात आलं, मात्र या ठिकाणी तिसऱ्यांदा भलामोठा खड्डा पडलाय आणि त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर आयुक्तांनी कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. जर येत्या काही दिवसात कारवाई न केल्यास ठेकेदाराला या खड्ड्यात बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उत्तम मोहिते यांनी दिला आहे. आंदोलनात राज्य संपर्क प्रमुख वनिता कांबळे, सनावला बावचकर, विजय खाडगे, राजू सनदी, महावीर चंदनशिवे, प्रशांत केदार, महेश देवकुळे, बंडू केंगार यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ड्रेनेज विभाग आणि बांधकाम विभाग हा विधानभवनापर्यंत चर्चेत राहिलेला आहे आणि एक वेळा या सांगलीच्या बांधकाम विभागाला आणि ड्रेनेज विभागाला कोट्यवधी रुपयाचा निधी येऊन सुद्धा या ठिकाणाला मोठा भ्रष्टाचार होतो आणि संबंधित अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार बाहेर येऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. सांगली ही जिल्ह्याची बाजारपेठ असून या जिल्ह्यात येणारे कोल्हापूर जिल्हे जे असतील किंवा या मार्गातून जाणारी लोक जे असतील सांगलीतनं, यात 100 फुटी हा एक मोठा रस्ता आणि बायपास आपल्याला लाभलेला आहे, पण या बायपाससाठी गेल्या काही काळात 100 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणाला आला आणि गेल्या काळात थोड्याच दिवसापूर्वी या 100 फुटीचं सुशोभीकरण, रस्ता दुरुस्तीकरण व डांबरीकरण व ड्रेनेजची कामं झाली गेली, पण या 100 कोटीचे फक्त तिने लाली पावडर लावली गेली आणि कोणत्याच प्रकारचं चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी झालं नाही. निकृष्ट दर्जाचं काम करून या ठिकाणाला थोड्याच दिवसात या रस्ते अगदी अक्षरशः ड्रेनेजची जी कामं झालेली आहेत त्या ठिकाणाला मोठे मोठे भगदाड या ठिकाणाला पडत आहेत आणि आम्ही या दलित महासंघाने वेळोवेळी मनपा प्रशासन व जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत, पण संबंधित अधिकाऱ्यांचे ठेकेदारांचे असलेले लागेबाधे एकत्रित करून व मोठे मोठे पाकिटं घेऊन या ठिकाणाला वरिष्ठ अधिकारीसुद्धा याकडं दुर्लक्ष करत आहेत व झोपेचं सोंग घेत आहेत, याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणाला खड्ड्यात उतरून निदर्शनं केले. संबंधित शहा असतील की चव्हाण असतील यांच्या फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा, त्याच्या मालमत्तेची चौकशी करा व त्यांच्यावर त्यांना तात्काळ सेवेतनं बडतर्फ करा, अशा मागण्या आम्ही आज या ठिकाणाला केल्या आहेत. येत्या 4 दिवसात संबंधित कारवाई न झाल्यास संबंधित शहा आणि बांधकाम विभागाचे चव्हाण यांना या खड्ड्यात गाडल्याशिवाय राहणार नाही असं मी दलित महासंघातर्फे इच्छा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.